पीठ आपलं एकदम मस्त फेटलं चाललं आहे बघा, गोठळ्या न होता पीठ फेटून घेऊ आपण। कसले भारी फुगत आहेत बघा, एकदम मस्त। अशी मिक्स मिक्स करतो। इथं काय चालू आहे बघा वेदूच, हे लसूण वाटून ठेवलं होतं मी आणि त्यानं हे चालू केलं बघा, दगड तुटला आमचा म्हणून आता हे घेतलंय। काय करतो वेदू इथे बघा, हाय करा, हाय हाय, इथे बघ वेदू, नमस्ते केला, नमस्ते, अरे नमस्ते करतो तू, आणि नोज कुठे, नोज नोज वेदू तो नोज, मिक्स मिक्स करणं चालू आहे, थांबा। हां इथे बघा आता नोज, नो आईज कुठे आहे, आईज डोळे डोळे वेदूचे डोळे, नो मार देऊ का, आणि बिस्किट देऊ का, बिस्किट हां, आणि मार मार देऊ, चॉकलेट पाहिजे, चॉकलेट चॉकलेट मार तर नो, आणि चॉकलेट ओ मन। इथे बघा आज लंचला बनवणार आहे बीटरूटची चपाती आणि टोमॅटोची चटणी। लंचमध्ये टोमॅटोची चटणी चपाती रेडी आहे। श्रीला इथं दिलंय बघा जेवायला, श्री म्यूट करा थोडंसं, हां श्रीला आज आळस आल्यासारखं आलंय म्हणून काय म्हणलं रोल करून दे म्हण, हां काय खातोय, बीटरूटची चपाती आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची चटणी। तर बघा आळस आल्यासारखं झालं श्रीला स्कूलला जाऊन आल्यावर, झाली एक्झाम जी के ची होती, आणि फ्रेंड्सला काय म्हणतो सगळ्या दोस्तों को, लंच खाणे आज येईये मग, आणि आपलं नेहमीच नमस्ते प्यारे दोस्तो, आज श्रीला थोडस लक्ष नाही आहे म्हणतो का, हा म्हणा खाऊन घ्या खाऊन घ्या, श्रीला दिलंय बघा इथं मी खायला, आणि मग जेवण करून घेतो आम्ही सुद्धा। नमस्कार, शुभ संध्या म्हणेन, मस्त असा सनसेट आलाय बघा माग, आणि फुलं अजून असंच ठेवलं आम्ही। मी शीतल सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर दुपारपर्यंतचं रुटीन मी शेअर केलेलं, वेदू झोपलेला दुपारी उठलाय आता, आणि श्री पण उठला, थोडासा आराम करतो सकाळी लवकर उठल्यामुळं आता त्याला दुपारी झोप येत आहे बघा, तर झोपलेला बसले आता झोप, तर चहाची वेळ झाली आहे, चहा वगैरे ठेवून घेत आहे आता, आणि दुपारचं लंच बनवलेलं थोडंसं आहे बाकी, आणि रात्रीच्या डिनरमध्ये मग आंध्रामध्ये मोस्टली संध्याकाळी आणि सकाळी जो भज्याचा प्रकार खाल्ला जातो ते मी करून दाखवणार आहे तुम्हाला। मैद्यापासून बनवतात, तर अगोदर आपल्याला त्याला थोडंसं फरमंट ठेवण्यासाठी भिजवून ठेवावं लागेल अगोदर, तर आता मी ते भिजवून ठेवते म्हणजे संध्याकाळी 7-7:30 व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। तर चला आता अगोदर ते भिजवून घेऊन दाखवते तुम्हाला नंतर। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू बघा। सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे दही, दही आंबट आपल्याला घ्यायचं आहे बघा, थोडंसं आंबट झालेलं दही घेतलं तर पटकन फरमंट होतं, तर इथं घरी लावलेलं दही मी घेतलं आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे बघा मी इथं प्रमाण सांगितलं तर, आणि व्यवस्थित एकदम आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे, आणि फेटलेलं दहीमध्ये बसेल तेवढं मैदा आपल्याला घालायचा आहे, बघत बघत मैदा घालू आपण, आणि खायचा सोडा, हे दोन सध्या घातलं आहे बघा दह्यामध्ये मी, आणि गुठळ्या न होऊ देता हळूहळू
हलक्या हाताने आणि रवीने आपल्याला मिक्स करायचं आहे बघा. बघत बघत आपल्याला मैदा ॲड करावा लागेल. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. हवं तर तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवा अगोदरच. तर बघा फेटून फेटून एकदम असं चिकट असं बॅटर आपल्याला करायचं आहे. शक्य होईल तेवढं जास्त आणि फास्ट फास्ट फेटून घ्यायचं आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन मी कसं दाखवत आहे बघा तसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एकदम चिकट चिकट पीठ व्हायला पाहिजे. फेटून फेटून चिकट पीठ झालं म्हणजे व्यवस्थित आपले जे बोंडे आहेत ते पडतात तेलामध्ये. आणि आता आपण कवर करून ठेवून देऊ याला 1 ते 2 तास मिनिमम. बॅटर एका बाजूला रेडी करायला ठेवलं मी आणि मग इथं ठेवला आहे बघा संध्याकाळचा चहा जो बनत आहे एकदम उकळून. सकाळी श्रीला बॉक्समध्ये दिला होता मी थोडंसं गाजर आलू घालून डाळ शिजवली होती आणि भात आणि त्याला मग वरून हिरव्या मिरचीची फोडणी दिली होती. घट्टसर डाळ बनवून राईस आणि ही मिक्स व्हेजिटेबल डाळ दिली होती त्याच्यामुळं मग दुपारी भात बनवायची गरज पडली नव्हती. बनवलेली मग चपाती थोडीशी टोमॅटो चटणी आणि डाळ आहे. गरमागरम चहा रेडी झाला आहे बघा. या सगळ्यांनी संध्याकाळचा चहा एन्जॉय करायला. तर मग ती डाळ चपाती आहे भात संपला दुपारी आणि थोडीशी टोमॅटोची चटणी आहे आणि आता बनवलेले हे मग भजे त्याला बोंडा म्हणतात ते टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा छान लागतात. तर हे सगळं असं आता डिनर असणार आहे. कमीत कमी 1 ते 2 तास आपल्याला पीठ फर्मंट करायला ठेवायचं आहे. तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर सकाळी जरी बॅटर बनवून ठेवलं तरी चालेल. तर नंतर बघा 2 तासानंतर मी इथं बॅटर उघडून परत एकदा त्याला हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून फुललं जाईल ते बॅटर. फुलेपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे बघा. तेल ठेवून कढईमध्ये भजे बोंडा जे आहे ते टाकण्याअगोदर हात ओला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ते जे बोंडा म्हणतात ते सोडून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. हे आपली नॉर्मल पद्धत झाली. ओला हात प्रत्येक वेळी आपल्याला ओला हात करून तळून घ्याय टाकून तळून घ्यायचा आहे. आणि आता बघा इथं जे गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये बोंडा बनवून देतात ते अशा पद्धतीनं बॅटर हातातून सोडतात. अंगठ्यामध्ये मोठमध्ये पीठ पकडून अंगठ्याच्या साय बाजूने सोडून देतात. तर अगोदर मी जसं टाकले होते त्या पद्धतीनं जास्त फुलले नाहीत. आणि ही सेकंड राऊंडला बघा मी अशा पद्धतीनं टाकले तर एकदम मस्त मोठे मोठे गोलमटोल टम फुगलेले बोंडे आपले तयार आहेत. याच्यापेक्षा मोठे मोठे इथं बनवतात. साईडला मी पीक देईन तुम्हाला इथं दाखवण्यासाठी. तेवढं व्यवस्थित किंवा गोल असा शेप आला नाही पण एकदम मस्त बनलेत बघा. काढून दाखवते मी तुम्हाला. गरम आहेत आणि बघा मध्ये एकदम मस्त तळले गेले आहेत आपले आणि थोडंसं चिकटच असतात. पूर्ण मैदा असल्यामुळे एकदम मस्त बनले आहेत. आले बघा झाले ना रे वेदू. बघा काय करतो वेदू. ब्रुम ब्रुम श्रीला कंट्रोलच होत नाही. हा श्रीला कंट्रोलच होत नाही. थोडस स्लो गरम आहे. बहुत अच्छा आहे दोस्त. स्त्रीला सगळे नाश्त्याचे पदार्थ आंध्रामधले मुख्य करून सगळे आवडतात. हे तर बघा वेदूचं काय चालू आहे. स्वतःच पडत होता आणि स्वतःच आवाज देत होता.
दिला यायचं दोघांना मी खायला. श्रीचं बोलणं चालू होतं आणि वेदू मग मागत होता परत एकदा, तर श्रीताला खाऊ घालत होता. बघा, वेगळा पदार्थ आहे आपल्या महाराष्ट्र रेसिपीपेक्षा, थोडा इथं चालणारा आहे कॉमन हैदराबादला. तर करून बघा नक्की. चटणी आपली इडली डोसासोबत जी चटणी असती ती खाल्ली जाते याच्यासोबत. तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवली आहे चटणी, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी. बाय.